फिमेल आर्टिस्टना तयार व्हायला वेळ लागतो, कारण त्यांचे कॉस्ट्युम्स असतात, त्यांची हेअरस्टाईल असते, किंवा दोघही आहोत पण दोघही नाही पण डिपेंड करतं सीन वरती. काहीतरी चालूच असतं, म्हणजे ते लिफ्ट वाला तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल त्याच्या पेज वरती, तो ही इज फुडी, म्हणजे तो रुचा मस्त ऍक्टिंग करून दाखवतो, असं वगैरे तोंड वगैरे करत खातो. म्हणजे मी आज सकाळीच झालं होतं, आज सकाळीच मी बाबा योगेश आणि आरव सीन करत होतो. मी फोनवरती अशी वाली फोनवरती असते आणि योगेश असा वाला फोनवरती असतो. हाय, हॅलो, नमस्कार. अल्ट्रा मराठी बसच्या ही और शी या विशेष सेगमेंटमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आत्ता मी आहे छोट्या बयोजी मोठी स्वप्न या मालिकेच्या सेटवरती आणि त्यांना मी अर्थातच हे प्रश्न केल्यानंतर अमेझिंग उत्तरं मला मिळणार आहे ऐकायला, कदाचित काय अनएक्सपेक्टेडसुद्धा. सो हाय, तुम्ही दोघेही आधी कसे आहात? एकदम छान, तू कसा आहेस? एकमेकांबद्दल बऱ्याच गोष्टी तिकडे रिव्हील करायच्या आहेत, तर मला असं वाटते की योगेश बऱ्याच गोष्टी आणखीन आतल्यातल्या गोष्टी कदाचित रिव्हील. सध्या तरी झोपेत आहे, त्याला मी झोपेतून उठून बोलवलंय की चाल आपल्याला ही वर्षी सेगमेंट करायचा आहे. योनी तितक्याच उत्साहात सांगितलेलं आहे, तर बघूया आता. तर मला सांगा, तुमच्यापैकी म्हणजे सेटवरती उशिरा सगळ्यात जास्त कोण येतं? असं कोणीच नाही, असं कोणीच नाहीये, सगळे वेळेत येतात आमच्याकडे. आम्ही दोघेही येतो अर्थात, आणि सगळे येतात. तर सगळ्यात जास्त बडबड कोण करतं तुमच्यापैकी? जेन्युइनली दोघे. मला सांगा ना कोणत्या विषयावरती बडबड असते? ऍब्सोल्युट कुठल्याही विषयांवरती, म्हणजे तो ते विषयात विषय विषयात विषय असे निघतात आणि सुरू होत. दोघांपैकी तयार होण्यासाठी वेळ कोण लावतं? तिला लागतो, कारण जनरली फिमेल आर्टिस्टना तयार व्हायला वेळ लागतो, कारण त्यांचे कॉस्ट्युम्स असतात, त्यांची हेअरस्टाईल असते, त्यामुळे तिला लागतो. आणि मग तेवढ्या वेळात योगेश पटकन रेडी होतो आणि झोपून घेतो. दोघांपैकी वन टेक आर्टिस्ट कोण आहे? किंवा दोघेही आहोत पण दोघेही नाही पण डिपेंड करतं सीन वरती. म्हणजे कुठले कुठले सीन आम्ही करतोय किंवा नाही करत, दोघे टायटा आहे. बरं, तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त मस्ती कोण करतं? काहीतरी चालूच असतं, म्हणजे ते लिफ्ट वाला तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल त्याच्या पेज वरती. आम्ही लिफ्ट मध्ये गेलो की हा लहान बाळ होतो, उड्या मारतो तो लिफ्ट वरती. म्हणजे त्या एवढ्याच बाकी होती, कॉलेजमधून कुणीतरी एकदा टीचर पण होते त्या कॉलेजमधल्या, आणि ह्याला माहितच नाही, हा मस्त धन धन उड्या मारतो लिफ्ट. म्हणजे योगेश नको करू, लिफ्ट खाली गेले ना आपण, इतकं लागेल ना आपल्याला, माहितीये काहीतरी होऊन बसेल. आणि टीचर होत्या त्या, आणि हा धन धन उड्या मारायला लागला आणि त्यांनी असं लुक दिलं. मग योगेश टीचर आहे, गप्पा वाजला. कधी काय असतं की आपल्याला शॉर्टमध्ये छानपैकी एक वेळ मिळतो आणि आपल्याला पॉवर नॅप घेण्याची खूप इच्छा होते, तर तुमच्या दोघांपैकी? म्हणजे योगेश डिरेक्ट बेडवरती जाऊन झोपतो, मी असं बसल्या बसल्याही पॉवर नॅप घेऊ शकते. मी कुठेही असं, इथे आता तुम्ही सांगितलं की पॉवर नॅप घे, आता मी अशी बसून बसूनही मी झोपतो. हे मला 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 मी मला डायरेक्ट मी बेडवरती, हा मेकअप रूमच्या बेडरूम. दोघांपैकी फुडी कोण सगळ्यात जास्त आहे? फुडी आय थिंक असं फुडी म्हणजे योगेश आहे असं मी म्हणेन, पण आता जर डाएट चालू, म्हणजे डाएट चालू नव्हतं तेव्हा तो ही इज फुडी, म्हणजे तो रुचा मस्त ऍक्टिंग करून दाखवते, असं वगैरे तोंड वगैरे करत खातो. म्हणजे मीही आहे, पण माझा ऍपेटाईटच छोटा आहे, त्यामुळे ते असं ह्यातला एक घास त्यातला एक घास असं. काय असतं की बऱ्याचदा म्हणजे शॉर्ट आपला सुरू असतो आणि आपल्याला एखाद्या विषयावरती हसायला येतं, तर आणि आपण तो मग सलग आपण हसत सुटतो. सो असं कधी झालं आहे का की तुमच्या दोघांपैकी? रोज. आज सकाळीच झालं होतं, आज सकाळीच मी बाबा योगेश आणि आरव सीन करत होतो आणि एक बाबाने कमाल किस्सा रॅन्डम मध्ये शॉर्टच्या मध्ये सांगितला आणि आम्ही हसत होतो. एकदा फुल फॅमिलीसोबत सीन होता, तेव्हा पण असंच बाबा मोस्टली तरी काय होतं अशा सीन्समध्ये बाबाच काहीतरी बोलतात आणि जे आम्हाला लूप लागतो आणि त्यांना स्वतःला सुद्धा लूप लागतो हसायचा, तर थांबतच नाही. दोघांपैकी मग कोण हसत सुटत? योगेश आहे, म्हणजे त्यातल्या त्यात मी कंट्रोल करू शकते असं, पण योगेश हसायला लागला की थांबतच नाही. तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त इमोशनल कोण आहे? म्हणजे असं
कसं माहिती तसं एक्सप्रेस व्हायची अजून वेळ नाही आली आहे, त्यामुळे सांगणं तसं अवघड आहे. पण नाही म्हणजे दोघंही इमोशनल आहोत, म्हणजे तिचा स्वभाव बघता किंवा मला माहिती आहे मी आहे इमोशनल, ती डेफिनेटली असेल. तर तुमच्या दोघांपैकी फोनवरती सगळ्यात जास्त कोण असतं? मी फोनवरती अशी वाली फोनवरती असते आणि योगेश असा वाला फोनवरती असतो. सतत फोन कॉल, सतत शॉर्टच्या मध्ये ऐक ना, मला 2 मिनिटं शॉर्ट लागला, मध्ये मी चेक मी फोन करतो, हां रेडी ऑर्डर असं असतं योगेश मध्ये. मग परत ए मला किती वेळ आहे, मला किती वेळ आहे, 5 मिनिटं आहेत. फोनामध्ये मार्केट सुरू झालं ना, मार्केट 9 वाजले की मार्केट सुरू झालं की योगेश हां ऐक ना हे कर म्हटलं अरे यार एवढं गेलं नाही यार, लॉस में यार, प्रॉफिट में, सुरूच असतं सतत फोन कॉल सतत. म्हणजे मी अशीवाली असते, पण बऱ्याचदा मी फोन ठेवून मग अशी झोपते. पण योगेश ह्यावाल्या फोन कॉल्सवरती असतो आणि मी ह्यावाल्या फोनवरती असते. मला म्हणजे आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्हाला दोघांनाही विचारायला आवडेल, या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांचं खूप आता छान एक बॉन्डिंग जुळलेलं आहे. आम्हाला या सगळ्या गोष्टी एकतर इन्स्टावरती दिसतात, ऑफकोर्स रियालिटी इज मच बियॉन्ड दॅट. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये दोघांना ॲज अ को आर्टिस्ट म्हणून एकमेकांकडून कुठले कुठले तुम्हाला गुण घ्यावेसे वाटतात किंवा कसं आहे तुमचं ओव्हरऑल बॉन्डिंगसुद्धा? माझं असं सांगेन योगेशबद्दल, आमचं बॉन्डिंग खूप छान झालं आता गेले काही महिने, 2-3 महिने झाले जास्त आमचे एकत्र सीन्स होत आहेत, कारण की तो लव ट्रॅक सुरू झाल्यामुळे. त्याआधी इतके नव्हते आमचे सीन्स होत, पण आत्ता सतत सतत बरेच सीन्स आमचे एकत्र असल्यामुळे आम्ही सतत एकत्र असतो, त्यामुळे बऱ्यापैकी त्याच्या गोष्टी मला कळतात, माझ्या गोष्टी त्याला कळत गेल्यात. आणि योगेशकडून मला आता तो इतकी वर्ष काम करतो आहे माझं, हार्डली माझी ही दुसरीच मालिका आहे, सो ही इज वर्किंग सिन्स अ लॉंग टाईम. आणि सो त्याचा त्यांनी जो ते प्रोफेशनलिझम कसं बिल्ड केलं आहे ते मला खूप आवडतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीत असं स्पेसिफिक सांगता येणार नाही, पण प्रत्येक गोष्टीतलं ते जे प्रोफेशनलिझम, म्हणजे जिथे मस्ती मजाक हवा आहे तेही, पण कुठे प्रोफेशनल राहायचं आहे तेही. सो ह्या गोष्टी मला योगेशकडून मी शिकते आहे. दोघांपैकी कोणाला सर्वात जास्त राग येतो? कोण मला येतो? हो तापतोच बिलीव. हो हो योगेश जितका लूप लागतो तितका पटकन तापतो तो, असं. पण काही म्हणजे कारण रॅन्डम असं कधीही नाही, काही कारण असलं की मग तो रागवतो किंवा मग एक असं तो गप्प बसतो. त्याला जर राग आला असेल किंवा त्याला काही हे करायचं तो मग गप्पच बसतो, काही बोलत असते. तुझी भीती आहे, आपण त्याला ना झोपेतून उठवलंय कदाचित. हरकत आहे. बरं, आता एक शेवटचा प्रश्न, जास्त वेळ घेत नाही आहे मला. बरं, शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे शूटिंग सेटवरती सगळ्यात जास्त गॉसिप कोण करतं तुमच्या दोघांपैकी? किंवा गॉसिप करता म्हणण्यापेक्षा मी म्हणेन सगळ्यात जास्त गॉसिप मला माहीत असतात, ही खरी गोष्ट आहे. नाही म्हणजे आता मी जेव्हा तिला आता ती बोरिवलीला राहत असताना मी तिला सोडायला जायचो, आता ती ठाण्यात राहायला आली, पण तेव्हा आमची चर्चा व्हायची. पण आम्ही गॉसिप असंच आम्ही कधी हेल्दी गॉसिप, हा म्हणजे काय वाटतं तुला, किंवा म्हणजे अशा पद्धतीच्या आमच्यात डिस्कशन व्हायची, कोणाबद्दल आम्ही डिस्कस केलंय किंवा नाही असं नाही. पण असं फन साठी करतो ते करतो, म्हणजे असं एवढंच. म्हणजे बाकी गॉसिप म्हणजे डर्टी गॉसिप आम्ही कधीच नाही, कधीच. टाइमपास वाला गॉसिप माझ्याकडे खूप असतात, ते मी शेअर करत असते. आणि तिच्या कुठलीही सेटवरची न्यूज तिच्याकडे पाहिजे, उसके ना जासूस ना सेट के ऊपर बहुत सारे, तो किसने बोलाय नाही बोल, तिला तिला कमाल माहिती असते. पण एक महत्वाची गोष्ट आहे, पोटातली गोष्ट कधीच ओठावरती येणार नाही, नेव्हर एव्हर. म्हणजे तुम्ही तिच्याशी कुठलीही गोष्ट खूप सांगितलीत ना की हे टॉप सिक्रेट आहे, मी छाती ठोकपणे नाही स्टॅम्प पेपरवर लिहून सांगतो शेवटच्या श्वासापर्यंत. उद्या तिचं लग्न आलं ती तिच्या नवऱ्याला पण नाही सांगणार 100%. म्हणजे तू हिंट देतोयस का की विजयाचं लग्न? नाही मी आय एम जस्ट सांगतोय, मी जस्ट उदाहरण देतो. तिच्या आई वडील नवरा कोणालाही ती सांगणार नाही. म्हणजे ती उद्या मी एखादी तिला गोष्ट सांगितली किंवा रुचाने सांगितली विक्रमने सांगितली तो कप्पा त्या त्या व्यक्तीकरता असतो. मला एक आहे की म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे सिक्रेट्स माझ्याकडे आहेत, जसं तो म्हणाला कप्पा पण आहेत, प्रत्येकाचे सिक्रेट्स माझ्याकडे आहे किंवा माझे पण प्रत्येकाकडे वेगळे वेगळे सिक्रेट्स आहे. आपण जसं प्रत्येकाची वेवलेंथ वेगळी असते तर त्यानुसार प्रत्येकाचं आहे. सो ते सिक्रेट्स
आपण छानपैकी आपण एवढ्या पण गप्पा मारलेल्या आहेत आणि आता फायनली मालिकेचेही तुमचे 500 भाग म्हणजे पूर्ण झालेले आहेत. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये एक तरी मालिका अशी असते ज्याच्यातून काही ना काहीतरी एक टर्निंग पॉईंट असते, तर दोघांच्याही आयुष्यामध्ये या मालिकेनी म्हणजे असा कुठला टर्निंग पॉईंट तुम्हाला दिलेला आहे? टर्निंग पॉईंट म्हणजे मी ना डॉक्टर हे कॅरेक्टर पहिल्यांदा प्ले करतो याच्यात, त्याचा माइंडसेट जो असतो ना, कारण आज कुठलेही डॉक्टर बघितल्यानंतर एक कामनेस त्याच्या चेहऱ्यावरती असतो, जो मुळात माझा स्वभाव ना तसा शांत स्वभावाचा मी नाही आहे. कळलं का? मी जसं मगाशी आपला विषय झाला, मी पटकन मी बोलून मोकळा होतो, जे काय ते तोंडावरती बोलून क्लिअर होतो. तर ह्या रोलमुळे ना एक डॉक्टरांचा जो माइंडसेट, एक कामनेस की मी काय म्हणतो, एस हात को देखो रॉक स्टडी, जे आपल्याला मुन्नाभाईमध्ये आपण कायम बघतो, सो तो कामनेस किंवा त्यांचा जो माइंडसेट असतो ना, तो मी कुठेतरी शिकण्याचा प्रयत्न करतोय, जो लॉंग लाईफ करता खूप उपयोगी आहे. मी म्हणेन की एकतर मुळातच भाषा, मला या मालिकेमुळे एक नवीन भाषा शिकायला मिळाली आणि त्या म्हणजे खूप कमाल असतं, म्हणजे एक वेगळी भाषा तुम्हाला येणं किंवा तुम्ही शिकणं ना, ही खूप मला मोठी गोष्ट वाटते. अजूनही कुठली म्हणजे ही अजून मी शिकलेही नाही आहे पूर्ण, मी रोज 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 त्याची प्रॅक्टिस सुरूच आहे, पण खूप एक भारी फिलिंग आहे की आपल्याला अजून एक म्हणजे हिंदी मराठी इंग्लिश व्यतिरिक्त अजून एक भाषा येते, ती म्हणजे मालवणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बयोसाचं कॅरेक्टर हे इतकं साच्यातलं आणि इतकं कमाल लिहिलं गेलं आहे ना, की त्याचे खूप वेरियस शेड्स आहेत, म्हणजे बरेच शेड्स प्रत्येक व्यक्तीसोबत, आपल्या सिरियलमधल्या प्रत्येक व्यक्तीसोबतचे तिचे वेगळे शेड्स तुम्हाला बघायला मिळतात. आणि तेच मला वाटते ते थोडं हलकं सोपं गेलं मला, कारण की मी तशी इन जनरल लाईफमध्ये आहे की मला आवडतं ज्या त्या व्यक्तीसोबत तसं त्याच्यासोबत जलप व्हायला आवडतं. आणि एक गोष्ट मी सांगेन की ती खूप जास्त धाडसी आहे, तितकी विजया नाही आहे, सो तो धाडसीपणा मला थोडासा आला आहे बयोकडून. नक्कीच, या निमित्ताने वेगवेगळ्या गप्पासुद्धा रंगलेल्या आहेत, सो थँक्यू सो मच. अगदी तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही छान गप्पा मारल्यात त्यासाठी थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.